या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. राजनंदिनीचा फोटो पाहिल्यापासून मला जे जे दिसलंय ते सगळं मला अजूनही स्पष्ट आठवत आहे. अगं पण बाळा, खरं खोटं तपासून बघावं लागेल ना. ते आता मीच करून दाखवेन. मी आता इथे राहणार नाहीये. म्हणजे मला जे प्रूफ करायचंय ते ह्या घरात इथे राहून नाही होणार. मला त्यासाठी तिथेच जावं लागेल. तिथे गेल्यावरच कळेल की माझ्या आयुष्यात नक्की काय चाललंय ते. मला जावंच लागेल राजनंदिनीच्या घरी. आईसाहेब, पूर्वीपासून आपलं घर असंच होतं ना, उत्साहाने भरलेलं. नो 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 वहिनी, हे सगळं तू आल्यानंतर झालंय, हो ना आईसाहेब? हो, आता हे घर असंच हस्तखेळतं ठेवायची जबाबदारी माझी. आता उद्यापासून एक नवीन पर्व सुरू होणार आहे. आजपासून आपल्या ऑफिसचा सगळा चार्ज जयदीप सर घेणार आहेत. पण मला सरांनी काहीच ऑफिशियली सांगितलेलं नाहीये. पण मी सांगते ना, मी विक्रांत सरंजामेंची बायको आणि सरंजामे घराची सून या नात्याने सांगते की आजपासून जयदीप सर आपल्या ऑफिसचं काम सांभाळणार आहे. आणि हे आता फायनल आहे. मला हा मायक्रोफोन जयदीप भाऊजींच्या केबिन मध्ये बसवून घ्यायचा आहे. जी मायक्रोफोनची गोष्ट तुम्हाला आणि राजनंदिनीला फक्त माहिती होती ती आता मलाही माहिती आहे. आता आपण दोघांनी एकत्र येऊन विक्रांतला धडा शिकवायचा आहे. विक्रांत युग संपून आता राजनंदिनीचं युग सुरू झालंय, त्यामुळे तयार राहा. जयदीप भाऊजींना नक्कीच फसवतोय. तो गेला नसेल, मी आता जाऊन पकडतो त्याला. थांबा परंज बे, असं नाही. आपण त्या माणसाला रंगे हात पकडूया. ह्या सगळ्याला नक्की कोणाची फूस आहे, ह्या सगळ्या मागे नक्की कोणाचा चेहरा आहे हे आता जयदीप भाऊजींना कळलंच पाहिजे. थांबा. तुझे मार के तेरा खून पीने आई हूँ. क्या मुझे मारेगी? परंस पे सर बोला. परंस पे पुरावे बरं, ते नीट ठेवा तुमच्याकडे, मी भेटते तुम्हाला. काय झालं वहिनी, कसले पुरावे? भाऊजी, विक्रांत सरांनी शिंत्रेंना दिलेले काही फोटोज, वस्तू, लेखी गोष्टी, काही नोट्स असे सगळे पुरावे आहेत. पण त्यांनी केलेल्या सगळ्यात मोठ्या पापाचा पुरावा द्यायला तर मी आले. माझा पुनर्जन्म त्यासाठीच तर झालाय. एक्सपीरियन्स छान होता पण जरा भीती वाटली. ग्रेट, तुम्हाला मजा आली म्हणजे मस्तच. अहो मजा कसली, कशी होती ती मंजुलिका? पण मला आवडली. त्या हिरोईनला वाटत असतो मंजुलिकाचं भूत तिच्या अंगात गेलंय, पण शेवटपर्यंत कळतच नाही की ती मंजुलिका आहे का नाहीये. करेक्ट, कारण हे सगळे मनाचे खेळ असतात ना. अहो म्हणूनच मी तुम्हाला ही फिल्म दाखवली. म्हणजे
आम्हाला कशासाठी? सांगते. एखाद्या मानसिक आजाराने जर लिमिट क्रॉस केली तर काय काय होऊ शकतं हे या फिल्म मध्ये सांगितलं. हो, असंच दाखवलंय त्यांनी. एक्झॅक्टली. मला सांगा, ईशा हे असे खेळ खेळत नसेल कशावरून? जयदीप सरांच्या चहामध्ये किती गोळ्या घातल्या होत्या? नाही नाही, खोटं आहे. नॉट डन विलास, नॉट डन. एक गोष्ट नीट लक्षात ठेव, पुन्हा जर का जयदीप भाऊजींना ह्या गोळ्या द्यायचा प्रयत्न केलास तर महागात पडेल. लोकसंख्येला आळा घालणं हे आपलं कर्तव्य आहे ना. आपण कुणालाही काहीही जबरदस्ती करायची नाही. आपण फक्त या विषयाची सगळ्यांना माहिती द्यायची. गावात नसबंदीचा कार्यक्रम घ्यायचा. ए राणादा, आमची लग्न व्हायचं बाबा. अजून सांगतो तसंच करायचं. 500 जोर बैठका मारायचं आणि संचला कार्यक्रम लायचं. गावकऱ्यांनी काय नाही नाही ते सांगायला लागलायचं की. आणि एवढंच तुम्हाला वाटतंय नवं तर पहिला प्रयोग तुमच्या नवऱ्यावर करा आणि मग गावाला सांगा. आवडले होते तुम्हाला? हो आवडले होते. का? पोहे खाल्ले नाहीत मग का आवडले? दिसायला आवडले होते. काय चेहरा फुललाय बघा. बाहेर रोज जेवायला नेलं तर आवडेल? नाही, बाहेरचं जेवण नाही आवडत, घरचंच आवडतं. मग कोणी स्वयंपाक करायचा? त्यांनी सकाळी जाऊ करते आणि रात्री स्वयंपाकवाली स्वयंपाक करते. पंत थांबा, माझं राजांकडे तातडीचं काम आहे, तुम्ही नंतर या. बोला बहिरजी काका, काही तातडी आहे? तातडी मोठी आहे. बहिरजी नाईक आले म्हणजे आमच्या विषयी काही पुरावा तर मिळाला नसेल ना त्यांना पन्हाळगडावर? अशी काय खबर असेल? अचानक फोन करून बोलवलं. सरिताला लग्नासाठी स्थळ घेऊन आलो होतो. मुलाकडच्या तयार असतील तर बघण्याचा कार्यक्रम उद्याच करूयात की. भाऊजी मुलगा कुठे? सरिताच्या पूर्व प्रेम आहे ना, तोच आहे यो पोरगा. राहुल्या काय सांगतेस तुम्ही? शिथलीच ऐकू नका. ओ ऐकू नका म्हणजे काय? भाऊजी हे बघ नाण्या, तू गचोकस मध्ये मध्ये बोल नकस. आणि काय हो राहुल्या, काय करतो? उद्या लग्न करून तिला पोटाला काय घालणार आहे? फुलकी सेटल. हा का नाही होणार? मग जेव्हा होईल ना तेव्हा या, तेव्हा करू लग्न. एक मिनिट, हे ठरवणार तू कोण? ए बाबा नो, अरे का म्हणतोय बाबा. अगं एकही कप्पा रिकामा नाहीये, कुठे लव होत आहे? हे असंच वागत राहिलीस तर बेदखल करशील, तुम्हाला डिवोर्स वगैरे देऊन टाकशील. आई बाबा. आई बाबांचं काय मध्ये? अच्छा त्यांना इकडे झोपायचंय का? त्यांना इथे थांबायचं असेल तर त्यांना राहू दे. आपण एक काम करू, तुझंही सामान घे, आपण अथर्वच्या रूम मध्ये शिफ्ट होऊ. काही प्रॉब्लेम आहे का? यांना काही आठवत नाही आत्ताच. आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही त्यांना हे सगळं आठवून देण्यासाठी काही प्रयत्न करू नका. यांना असं वाटतं की आपण पूर्वीसारखंच बेडरूम मध्ये झोपतोय वगैरे. तुम्हीच सांगा कसं शक्य आहे? तुम्ही दोघांनी मला स्टोरी सांगितली नाही. काल रात्री मी तुमच्या मध्येच झोपलेली, तरी तुम्ही सांगितली नाही. आजपासून आपल्यावर कोण झोपणार आहे माहितीये का? कोण? बाबा. बेडरूम मध्ये तर शिरकाव केलाय, आता कंपनीतही कसा शिरतो बघच. माधव आपल्या कर्मानं घरातन बाहेर गेला, अभिरामला आपण घालवला. कत्ता आहे काय नाही काय? अरे गडी तो आता कुणीही अडसर नाही. बाहेरचो अडसर हा त्याचा काय? पाटणकर बाई. पंत थांबा, माझं राजांकडे तातडीचं काम आहे, तुम्ही नंतर या. बोला बहिरजी काका, काही तातडी आहे? तातडी मोठी आहे. बहिरजी नाईक आले म्हणजे आमच्या विषयी काही पुरावा तर मिळाला नसेल ना त्यांना पन्हाळगडावर? अशी काय खबर असेल? अचानक फोन करून बोलवलं. सरिताला लग्नासाठी स्थळ घेऊन आलो होतो. मुलाकडच्या तयार असतील तर बघण्याचा कार्यक्रम उद्याच करूयात की.
भाऊजी मुलगा कुठे? सरीचा ज्या पोरावर प्रेम आहे ना तोच हाय यो पोरगा राहुल्या. काय सांगतेस तुम्ही? शिटलेच ऐकू नका. ओ ऐकू नका म्हणजे काय हो भाऊजी? हे बघ नाण्या, तू गचोकस मध्ये मध्ये बोल नकस. आणि काय हो राहुल्या, काय करतो? उद्या लग्न करून तिला पोटाला काय घालणार आहे? फुलकी सेटल. हा काय नाही होणार मग? जेव्हा होईल ना तेव्हा या, तेव्हा करू लग्न. एक मिनिट, हे ठरवणार तू कोण? ए बाबा नो, अरे का म्हणताय बाबा.